जय भारत शिक्षण संस्थेचे संस्थाचालक परशुराम जाधव यांच्याकडून डॉ श्रीधर सावंत विद्यालयाच्या शिक्षकांना सातत्यानं अपमानास्पद वागणूकही दिली जाते त्यांच्या या कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना आणि नागरिक कृती समितीच्या शनिवारी दोन जानेवारी रोजी संस्थेच्या कार्यालयासमोर निदर्शनं आणि धरणं आंदोलन करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना आणि नागरिक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात बैठक झाली कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी शिक्षण संस्थाचालक संघाचे वसंतराव देशमुख नागरी कृती समितीचे अशोक पवार रमेश मोरे बाळासाहेब भोसले शिक्षक संघटनेचे नेते भरत रसाळे आनंदा हिरुगडे संतोष आयरे सुधाकर सावंत उमेश देसाई विलास पिंगळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते संस्थाचालक परशुराम जाधव हो, हे डॉक्टर श्रीधर सावंत विद्यालयातील शिक्षकांकडून दरमहा पगारातून एक दिवसाचा पगार वसूल करतात वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी न देणं पोषण आहारामध्ये डल्ला मारणं महिला शिक्षकांना चुकीच्या पद्धतीनं वागणूक देणं शिक्षकांना घरगुती कामं लावणं त्याचबरोबर मुख्याध्यापक संजय पाटील यांना मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी देणं शिविगाळ करणं या सर्व घटना सातत्यानं करत असल्याचं शिक्षकांनी या बैठकीत सांगितलं संस्थाचालक परशुराम जाधव यांच्या या कृतीबद्दल या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्धारही करण्यात आला त्यानुसार शनिवारी दोन जानेवारी रोजी संस्थेच्या कार्यालयासमोर निदर्शनं आणि धरणं आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला